दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कंपनी परिमंडळ कार्यालयासमोर द्वार सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली, तसेच तीव्र नारेबाजी करत धरणे प्रदर्शन केलं। महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवितांनी विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, लेखा सहायक, कार्यालयीन सहायक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहे। ती स्थायी स्वरूपात भरली जावी अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे महावितरण कंपनीत पदोन्नती करताना पदविकाधारक अधिकाऱ्यांना सातत्याने डावलण्यात आले आहे। त्याचप्रमाणे महावितरण कंपनीचे खासगीकरण तसेच विभाजन करण्याचा जो घाट कंपनीने चालवलाय त्याबद्दल संघटनेच्या सभासदांमध्ये प्रचंड रोष आहे। महावितरण कंपनीत तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित नसल्यामुळे तांत्रिक कर्मचारी प्रचंड तणावात जगत आहेत। अतिरिक्त कामाचा कोणताही मोबदला तांत्रिक कर्मचाऱ्याला मिळत नाही। महावितरण कंपनीमधील यंत्रचालकांवर पदोन्नतीत सतत अन्याय होत आहे। त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावत आहे। ही तफावत दूर करण्यात यावी। कर्मचाऱ्यांचा विमा करण्याची जबाबदारी कंपनीची असतानाही कर्मचाऱ्यांच्या पगारातून विम्याचा हप्ता अन्यायकारकरित्या वसूल केला जात असल्याचा आरोप संघटनेने याद्वारे सभेतून केलाय। यावेळी एस हनवते, अरविंद बोंद्रे, रोशन बनसोड, राहुल सांभारे, धनंजय दामोदर, हर्षपाल सावतकर आदी जण उपस्थित होते। महावितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बऱ्याच काही प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या मागण्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही प्रशासनाकडे मागतो आहोत, पण ह्या गेंड्याच्या कातळीचं प्रशासन जे आहे ते ढिम्म बसलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे जे काही सभासद आहेत, सदस्य आहेत, अनुसूचित जाती जमातीचे जे कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी ज्या आमच्या घटनात्मक आणि जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे प्रशासन करत नाही आहेत आणि त्यासाठीच आम्ही आज हे इथे धरणे आंदोलन किंवा गेट मीटिंग आज आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व परिमंडळ कार्यालयांसमोर आज आयोजित केलेली आहे। त्यानंतरचं जे आमचं आंदोलन आहे ते मुंबई येथील जे आमचं महावितरणचं प्रशासकीय कार्यालय आहे, मुख्य कार्यालय आहे, तिथे 7 मार्चला आम्ही मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन ठेवलेले आहेत आणि महावितरण कंपनीमधील ज्या काही आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, आमचे तांत्रिक बांधव आहेत, 24 तास काम करतात, त्यांचे कामाचे तास ठरवून देण्यात यावं, जे अतिरिक्त काम केलं जातं, जे अतिरिक्त काम करतात त्याचा अतिरिक्त कामाचा मोबदला त्यांना मिळावा, ही एक प्रमुख मागणी आमची त्यातली आहे। दुसरी एक मागणी आहे की 2017 पासून जे आमची पदविकाधारक अभियंता बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर त्यांना बाजूला केलं जातं, त्यांना प्रमोशन दिलं गेलेलं नाही, त्यांना प्रमोशन देण्यात यावं, ही एक मागणी आहे। आणि यातले बऱ्याच साऱ्या आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्यात, हीच आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेकडून प्रशासनाला मागणी आहे। धन्यवाद। महाराष्ट्र टीवी 24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती। जिन्होंने 20 सालों से अपनी शुद्धता और विश्वास से पूरे गोपाल नगर और नागपुर को 4 चांद लगाए हैं, वो गोपाल नगर के मंगलकर ज्वेलर्स लाए हैं बेशकीमती डायमंड ज्वेलरी कलेक्शन मात्र 10,000 रुपए से शुरू। साथ ही पाइए BIS हॉलमार्क वाली डायमंड ज्वेलरी, डिजाइनर गोल्ड ज्वेलरी और लेटेस्ट फैशन वाली डायमंड ज्वेलरी का वेडिंग एंड फेस्टिव कलेक्शन। आपका चहिता मंगलकर ज्वेलर्स, 3रा बस स्टॉप नागपुर, तो चलो गोपाल नगर।